नमस्कार, मी प्रतिभा कदम। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 8 वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी बघणार आहोत। या लस्सी काही आंबट आहेत, काही गोड आहेत, काही चटपटीत तर चॉकलेटी आहेत, जे तुम्हाला या उन्हाळ्यात आतून थंड आणि ताजंतवानं करतील। तुम्ही बघाल, सगळ्या लस्सीची चव ही एकमेकांपासून एकदम वेगळी आहे। नेहमी एकाच प्रकारची लस्सी बनवण्यापेक्षा अशा प्रकारे जर घरी असलेल्या साहित्यापासून पटकन जर लस्सी बनवली तर तुम्ही पण खुश आणि घरचे पण खुश। तर काय म्हणता, करूया सुरुवात। पहिली लस्सी आपण केळं घालून करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलंय, त्याच्यानंतर एक केळं चिरून घेतलंय, 8 ते 10 काजू घेतले, 1/2 चमचा वेलची पावडर घेतली आहे, 1 मोठा चमचा साखर घातली आणि 2 बर्फाचे खडे। हे सगळं मिश्रण आपण ब्लेंड करणार आहोत। ब्लेंड करून झालं आहे, बघा किती पटकन आपली बनाना लस्सी रेडी झाली आहे। ड्रायफ्रूटचे काप आणि केळ्याचे काही तुकडे याने आपण लस्सीला सजवणार आहोत। लस्सी जर तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर दह्याचं प्रमाण 1 वाटीऐवजी 1.5 वाटी करू शकता। अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी बनाना लस्सी रेडी आहे। दुसरी लस्सी आहे पुदिन्याची। त्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतलंय, 1 वाटी पुदिन्याची पानं घेतली आहेत, त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा काळं मीठ, 2 चमचे साखर आणि 2-3 बर्फाचे तुकडे। आता आपण ब्लेंड करून घेणार आहोत। चला, ब्लेंड करून झालं आहे, किती पटकन आपली ही लस्सी पण रेडी झाली आहे। सजावटीसाठी पुदिन्याचीच पानं वापरली आहेत। पुदिन्याची पानं पाहिल्यास थंड हा पहिला शब्द आपल्या मनात येतो, त्यामुळे उन्हाळ्यातील पेयामध्ये पुदिना अशा प्रकारे समाविष्ट करून नक्की प्या। तिसरी लस्सी आहे केशर पिस्ता लस्सी। त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलंय, 10 ते 12 पिस्ता, 1/2 चिमूट केसर, 1/2 चमचा वेलची पावडर, 1 मोठा चमचा साखर आणि 2 ते 3 बर्फाचे तुकडे। आता आपण हे ब्लेंड करून घेणार आहोत। ब्लेंड करून झालंय, ब्लेंड करताना पिस्त्याचे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही, ते दाताखाली आल्यावरती अजून छानच वाटतात। सजावटीसाठी आपण पिस्त्याचे काप आणि केसर वापरणार आहोत। आपली नेक्स्ट लस्सी खूप वेगळी आहे, ती आहे काकडी आणि पुदिन्याची। तर त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलंय, 1/2 चिरलेली काकडी घेतली मीडियम साईजची, त्याच्यानंतर 1 वाटी पुदिन्याची पाने, 2 चमचे साखर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा मिरपूड, 1/2 चमचा काळं मीठ आणि 2-3 बर्फाचे तुकडे। ही ब्लेंड करून घेणार आहोत। आपण ह्याला जास्त ब्लेंड नाही करणार आहोत, कारण शिल्लक राहिलेले काकडीचे तुकडे ना लस्सी पिताना खूप छान वाटतात। खूपच टेम्पटिंग असा कलर आलाय, बघू शकता तुम्ही। पुढची लस्सी आपली खूपच सोपी आहे। त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलंय, 4 ते 5 ओरिओ बिस्किटचे तुकडे टाकलेत, त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे। बाकी काही टाकायची गरज नाही, साखरेची पण गरज नाही आहे। मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलंय आणि लस्सी आपली रेडी झाली आहे। त्याच्यावरती ओरिओ बिस्किटचे तुकडे गार्निशिंगसाठी। अशा प्रकारे लहान मुलांची फेवरेट लस्सी 1/2 मिनिटातच रेडी आहे। पुढची लस्सी आहे कैरी आणि पुदिन्याची। त्यासाठी मी इथे थोडी पिकत आलेली कैरी घेतली आहे, 1/2 वाटी पुदिन्याची पानं, 2 चमचे साखर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा काळं मीठ। मिक्सरमधून ब्लेंड केल्यावरती ती जरा घट्ट होते, मग त्यामध्ये तुम्ही पुन्हा 1/2 वाटी पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून ब्लेंड करा। अशा प्रकारे आपली लस्सी रेडी आहे।
इथे मी घेतलेली कैरी थोडी आंबट आणि गोड होती। तर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। नेक्स्ट लस्सी आहे चॉकलेट लस्सी, त्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलंय, एक डेअरी मिल्कचं चॉकलेट या प्रकारे तुकडे करून टाकायचे। एक मोठा चमचा साखर आणि 2-3 बर्फाचे तुकडे आणि सगळ्यात शेवटी चॉकलेट सिरप। लस्सी डेकोरेट करण्यासाठी मी इथे चॉकलेट सिरपचा अशा प्रकारे वापर केला आहे। चॉकलेट लस्सी आपली ब्लेंड करून झाली आहे आणि सगळ्यात शेवटी डेकोरेशनसाठी चॉकलेट सिरप। नेक्स्ट लस्सी पण आपली खूप वेगळी आहे, ती आहे लिंबू पाणी लस्सी। त्याच्यासाठी मी एक वाटी दही आणि एक लिंबूचा रस घेतलाय, 2 चमचे साखर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा मिरपूड आणि 2-3 बर्फाचे तुकडे। लस्सी ब्लेंड करून झाली आहे। या लस्सीला अजून जर ट्विस्ट द्यायचा असेल तर मिरचीचा एक छोटा तुकडा पण ब्लेंड करताना टाकू शकता। बघा, दिसायला तर एकदम प्लेन दिसते पण पिताच एक झटका बसतो, एकदम ताजेतवाने होऊन जातात। आताच्या घडीला सगळ्यात महागडी लस्सी म्हणू शकता, काय करणार, 15 रुपयाचा एक लिंबू झालाय। लिंबू स्वस्त झालं तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीजना शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका।